क्रांतिकारक हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुरबाडमध्ये रक्तदान शिबिर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मुरबाड तहसीलच्या वतीने उपक्रम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर क्रांतिकारक हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुरबाड तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने काल रक्तदान शिबिर पार पडले। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने संपूर्ण भारतभर हर घर तिरंगा ही मोहीम जोरदार राबवित असतानाच मुरबाड तहसील यांच्या वतीने थोर क्रांतिवीरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोखी मानवंदना देत मुरबाड MIDC हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तहसीलदार संदीप आवारे यांनी प्रथम स्वतः रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली। यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, मुख्य अधिकारी परितोष कंकाय, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रसाद भंडारे, नायब तहसीलदार प्रसाद पाटील यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणांचे आभार मानून कौतुक केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मुरबाडमध्ये चांगले उपक्रम राबविले जात आहेत। या रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून उल्हासनगर येथील ब्लड बँकेचे सहकार्य लाभले। याप्रसंगी नगराध्यक्ष राम दुधाळे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, RPIचे अध्यक्ष दिनेश उगडे, मनसेचे शहर अध्यक्ष नरेश देसले, भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरके यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिंद्र।